सातारा अन्न व औषध प्रशासन या कार्यालयामार्फत दिनांक 3 तारखेपासून विविध ठिकाणी गुटखा, पान मसाला व तत्सम सुगंधित सुपारी जे काही शासनाने 1 वर्षासाठी प्रतिबंधित केलेले आहे याच्या विक्री साठा करणाऱ्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात सुरू आहे. तर सातारा जिल्ह्यात ही कारवाई दोन तारखेपासून सलगरित्या सुरू आहे. या प्रकरणी 3 तारखेला सातारा शहरात सिव्हिल रोड परिसरात तसेच कराड तालुक्यात वसंतगड येथे धाडी टाकून साधारण अंदाजे किंमत 3,40,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर इस्मानविरुद्ध सातारा शहर पोलीस स्टेशन तसेच कराड ग्रामीण तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला आहे. तसेच आज 5 तारखेला देखील सातारा शहर परिसरात म्हणजे स्टँड परिसरात तसेच प्रीती हॉटेल देगाव फाटा परिसरात 5 ठिकाणी छापे टाकून त्याच्यावर कारवाई गुटखा विरोधी कारवाई घेण्यात आली आहे. त्याच्यावर कारवाई सुरू आहे. पुढील त्यांच्यावर योग्य ती कारवाई घेण्यात येईल. सातारा अन्न औषध प्रशासनातर्फे मी सर्वांना आवाहन करतो की जिथे कुठे असे अवैधरित्या गुटखा याची विक्री किंवा साठा असेल तर त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. इथून पुढे देखील कार्यालयामार्फत गुटखा विरोधी तसेच तंबाखू पान मसाल्याच्या विरोधात कडक कारवाई घेण्यात येईल.